नमस्कार, माझं नाव प्रमोद भुसा आहे. इथे मीरा भाईंदरला नवीन काउंटर तिकीट झालं आहे म्हणून खूप छान वाटते. आम्हाला एकदम तिकीट काढायला एकदम चांगलं वाटलं, नाही तर पहिले आम्हाला वरती जाऊन तिकीट काढावं लागायचं. त्यामुळे मी खूप धन्यवाद तुम्हाला बोलतो. थँक्यू. खोलल्याबद्दल, कारण की वरती लहान मुलांना घेऊन जायला अवघड वाटतं आणि वयस्कर लोकांना पण थोडा त्रास होतो ना वरती चढायला. त्याबद्दल थँक्यू सो मच खोलल्याबद्दल. गेल्या 4-5 वर्षापासून खूप त्रास होता आणि या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांची मागणी होती की या ठिकाणी तिकीट विंडो नव्हतं आणि लोकांना खूप त्रास सहन करायला लागायचं. खालीच नसल्यामुळे लोकांना ब्रिज चढून वरती जाऊन तिकीट काढायला लागायची. त्याच्यामध्ये वरिष्ठ नागरिक, महिला, त्यांना खूप त्रास व्हायचं. पण ज्यावेळी इथल्या रहिवाशांनी आपले खासदार राजन विचारे साहेबांना पत्रव्यवहार केला, त्यांना हे सांगितलं, त्याच्यानंतर खासदार राजन विचारेने गेल्या मागील 4 वर्षापासून सतत रेल्वेकडून पाठपुरावा करून आज हे मीरा रोड स्टेशनला ग्राउंड फ्लोअरला हे रेल्वे आरक्षणचं जो ऑफिस आहे ते आज लोकांसाठी, नागरिकांसाठी, जनतेच्या हिताकरिता त्यांनी आता या ठिकाणी आज उद्घाटन केलेलं आहे. मी संपूर्ण मीरा भाईंदर आणि मीरा रोडचा जनतेच्या रेल्वे प्रवासीतर्फे त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करत आहे. आज के इस टिकट खिड़की के उद्घाटन पे जो यात्रियों का नेचुरल फ्लो है उसमें उनको टिकट मिलने में बहुत सुविधा हो जाएगी, क्योंकि अभी उनको ऊपर जाना पड़ता था या थोड़ी दूर था यहाँ से टिकट घर. अब ये जो मेन अंदर जाने का रास्ता है वहाँ पे 2 खिड़कियों को ऑलरेडी प्रोविज़न है, 2 खिड़कियाँ और हैं जो कि ये भी जल्द चालू हो जाएंगी दिन में. तो लोगों को जो तकलीफ़ें आती थी टिकट खरीदने के लिए, बीच जगह पे लाइन लगानी पड़ती थी, उन सारी चीज़ों का दूर हो जाएगा. तो इस टिकट घर से यहाँ के यात्रियों को बहुत ही ज़्यादा सुख सुविधा और समय की बचत होगी. थैंक यू. गेले कित्येक वर्षाची मागणी होती की या मीरा रोड स्टेशनला तिकीट विंडो या ठिकाणी पाहिजे आणि ती मागणी पूर्ण झालेली आहे. मी खास करून रेल्वेचे अधिकारी, त्याचबरोबर आपले महापालिकेचे आमचे आयुक्त आणि संबंध रेल्वेचे संबंधित अधिकारी यांना धन्यवाद देईन की ह्या व्यवस्था त्यांनी चांगल्या पद्धतीने करून दिल्या. मला वाटतं गेल्या 9 वर्षामध्ये मीरा रोड स्टेशन असेल, त्याचबरोबर भाईंदर स्टेशन असेल, या ठिकाणी आपण विविध कामं असेल, शौचालय असतील, त्यानंतर प्लॅटफॉर्मची हाईट वाढवणे असेल, एक्सलेटर असेल, लिफ्ट असेल, एलिव्हेटेड ब्रिज असेल, फुटओवर ब्रिज असतील, अशा वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी गेल्या 8 वर्षात आपण दिलेल्या आहेत. आणि एक चांगली बातमी म्हणजे आपण या मीरा रोड स्टेशनला 65 कोटी रुपये खर्च करून एलिव्हेटेड बोरुलीच्या धर्तीवरती या ठिकाणी आपण हे सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे. येत्या काही दिवसामध्ये त्याचं काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर भाईंदरचं जे स्टेशन आहे त्या भाईंदर स्टेशनला सुद्धा या सर्व सुविधा आपण गेल्या 8 वर्षामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. त्याचबरोबर भाईंदर स्टेशनचं जे काय रिमॉडेलिंग आहे ते सुद्धा आपण मंजूर केलेलं आहे आणि येत्या काही दिवसात ते सुद्धा त्या कामाला सुरुवात होणार. अशा पद्धतीने दोन्ही स्टेशन हे चांगलं अद्ययावत करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतो आहे. मी रेल्वेचे सर्व अधिकारी, GM असतील, DRM असतील, सिनियर डिव्हिजन अधिकारी असतील, या सर्वांना मी धन्यवाद देतो.